संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे आणि मराठी मनोरंजन विश्वासाठी ही दुःखद बातमी आहे. महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालंय. त्या 92 वर्षांच्या होत्या. 60 वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनानं त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेलं आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं निधन झालंय. आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत सुरेखा पुणेकरजी. सुरेखा पुणेकरजी, राज्यातल्या प्रत्येक घराघरात सुलोचना चव्हाण हे नाव माहिती नाही असं हे घर विरळाच असेल. तुमच्याही काही आठवणी? माझ्या आठवणी अशा आहेत की मी आणि माझा नटरंगी नार कार्यक्रम जो कोल्हापूरला होता त्यावेळेस त्या माझ्या स्टेजवरती तुझ्या उसाला लागल कोला हे गाणं त्यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून होत्या त्यांनी हे गाणं गायलं होतं. आणि ते अतिशय सुंदर त्या अशा सोजवळ होत्या की त्यांनी कधीही मेकअप नाही केला, कधी होठाला लिपस्टिक नाही लावली. आणि त्यांचं म्हणजे खानदानीपणा जो त्यांच्या गाण्यातून दिसत होता, त्यांचा आवाज पहाडी होता. आणि त्यांनी चित्रपटांमधनं सुद्धा गाणी गायली, लोकगीतं गायली, लावण्या गायल्या आणि त्या हजार जबाबी होत्या गाण्याच्या बाबतीत आणि त्यांच्या राहणीमानाच्या बाबतीत. कधीही एवढ्या मोठ्या होत्या तरी त्यांचं कधीही म्हणजे त्यांच्या वागणुकीमधनं कधीच मोठेपणा दिसला नाही, पण खूप मोठ्या कलाकार होत्या. आज आमच्या कलाकारांवरती, आमच्या या लोककलेवरती एक शोककळा पसरली आहे. आम्हा कलावंतांना आमच्यातून मोठा कलावंत गेलेला आहे. तेव्हा त्यांच्या गायकीबद्दलचं तुम्ही काय भावना मांडाल? म्हणजे त्या काळातली त्यांची गायकी, तुम्ही आता त्यांच्या आवाजाबद्दल सुद्धा एक मत व्यक्त केलेलं आणि आत्ताच्या काळातल्या एकंदरीतच गायकी, काय तुमचं त्याबद्दलचं मत? त्यांचा पहाडी आवाज होता आणि त्या अशा कलावंत सुलोचना चव्हाण, अशा गायिका सुलोचना चव्हाण आता होऊ शकत नाही. म्हणजे एवढ्या त्या सुंदर होत्या आणि त्यांचा आवाज पहाडी होता. त्यांच्यातलं गाणं आता कुणीच गाऊ शकत नाही, म्हणजे इतकं त्यांचा आवाज असा पाण्यासारखा हे होत होता. अशा गायिका होणे नाही. अगदी आत्ताच्या अलीकडच्या काळातली त्यांच्या सोबतची काही भेट, त्यावेळेस नेमकं काय बोलणं झालं होतं त्याबाबत काही आठवण सांगू शकाल? मला त्या एकच म्हणाल्या होत्या की सुलोचना चव्हाण एकच होऊ शकते आणि एकच होऊ शकते, कुणीही स्वतःच गायन करावा, डुप्लिकेट म्हणून असं कुणीही कधी करू नये. हा त्यांचा मला संदेश होता की तुम्ही काय सुरेखा पुणेकर ही गाती. लोकांनी म्हणलं पाहिजे सुरेखा पुणेकरचा आवाज सुलोचना चव्हाण सारखा आहे असं नाही म्हणलं पाहिजे. सुरेखा पुणेकर ही सुरेखा पुणेकर, सुलोचना चव्हाण ही सुलोचना चव्हाणच. कुठल्याही गायिकेने आपल्या स्वतः गाण्याचं हे करावा, लोकांनी तिचंच नाव घेतलं पाहिजे, डुप्लिकेट नाही म्हणलं पाहिजे असा त्यांचा मला संदेश होता. इतकी वर्ष अधिराज्य गाजवणं या विश्वावर हे खूपच खरं तर एक असं म्हणूया आपण की अद्भुत असं हे त्यांचा आवाज आणि त्यामुळेच इतकी वर्ष त्यांनी आपल्या सगळ्यांच्याच मनावर त्यांच्या गायकीनं अधिराज्य गाजवलं. हो, तुम्हाला त्यांचं भावलेलं कोणतं एखादी एखादं त्यांची लावणी किंवा कोणतं तुमचं आवडतं कोणतं त्यांचं एखादं गीत? ते पाटलांचं होतं बघा, पाटलांचं कस काय पाटील बर हाय का सांग बर हाय का, काल काय ऐकलं ते खर हाय का. हे वेस्टर्न गाणं त्यांचं खूप आवडायचं मला. मगाशी तुम्ही त्यांनी मांडलेलं एक मत सांगितलं, आत्ताच्या काळातल्या आणि आत्ताच्या लावणी गाणाऱ्या किंवा तमाशा सादर करणाऱ्या सगळ्याच कलावंतांसाठी ते एक महत्वाची अशी त्यांची सूचना किंवा महत्वाचं असं मार्गदर्शन म्हणता येईल? हो, मार्गदर्शन म्हणता येईल, खरंच आहे हे.
कुणी भी लता मंगेशकर ती लता मंगेशकर असू शकती, पण तिच्या आवाजात गाणारी ती लता मंगेशकर होऊ शकत नाही. ती कोण गाणारी आहे ना, तिने स्वतःचं नाव रोशन करावं, स्वतःच्या आवाजात तिची काय वेगळी एक क्वालिटी असावी. तिचा आवाज ऐकायचा आणि हा आवाज लता मंगेशकर सारखा आहे, मग तिचं नाव घेतच नाही ना कुणी. जी गाते नाव घेत नाही, आवाज लता मंगेशकर सारखा आहे असं नाही. जी कोण गाती आहे तिचंच नाव घेतलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं मला सांगणं. मला ते माझ्या अजूनही ते आठवणीत आहे. या संपूर्ण त्यांच्या कारकिर्दीत अनेक मानसन्मान त्यांना मिळाले, मात्र आता प्रत्यक्षात आपल्यातनं त्या निघून गेल्यात. मात्र गायकीतून आपल्यात नक्कीच त्या जिवंत राहतील. सरकारकडे त्या संदर्भात तुमचं काही म्हणणं असेल, त्यांची ही गायकी आपल्यात जिवंत राहावी यासाठी सरकारकडून काही तुमच्या अपेक्षा किंवा मागणं? नाही, आता अपेक्षा किंवा मागण्या आहे, पण त्यांचा मुलगा पण आहे. मुलगा सुद्धा आता आम्ही एकत्र बसून आम्ही विचार करून सांगू. कारण का आता मी तर एकटी निर्णय घेऊ शकत नाही. बरोबर. हॅलो. हा बोला 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 ताई. हा, मी एकटी तर निर्णय घेऊ शकत नाही. त्यांचा मुलगा सुद्धा आहे विजय कदम. आम्ही एकत्रित बसून आम्ही सरकारकडे मागणी करूच. मगाशी तुम्ही त्यांनी गायलेलं एक तुम्ही म्हणालात वेस्टर्न चालीतलं ते गीत आहे जे तुमच्या अगदीच आवडते आहे, तर त्याचे थोडीशी एखादी ओळ गुणगुणू शकाल त्यांच्यासाठीची ही तुमच्याकडून श्रद्धांजली? गाते ना. तस काय पाटील बर हाय का सांगा बर हाय काल काय ऐकलं ते खरं. कस काय पाटील बर हाय का सांगा बर हाय काल काय ऐकलं ते खरं हाय का. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं निधन झालंय. 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. की त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या सार्वजनिक जीवनात सुद्धा आपल्या समोर आलेल्या नव्हत्या. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. वृद्धापकाळामुळे सुलोचना चव्हाण यांचं निधन झालंय. जवळपास 60 वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनानं त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. अनेक मानसन्मान या संपूर्ण 60 वर्षाच्या कारकिर्दीत सुलोचना चव्हाण यांच्या वाट्याला आले. मात्र एक घरंदाज असं आपलं एक व्यक्तिमत्व आणि गायकीतून एक वेगळा बाज, मात्र जेव्हा प्रेक्षकांसमोर किंवा लोकांसमोर येणं असेल त्यावेळेसचा एक घरंदाज असा रुबाब हा सुलोचना चव्हाण यांच्या बाबतीत किंवा यांचं नाव आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो. राज्यातलं एकही घर असं नसेल की ज्या घरातल्या लोकांनी सुलोचना चव्हाण हे नाव ऐकलं नसेल, त्यांची गायकी ऐकली नसेल. त्यांच्या काही लावण्या रंगल्या रात्री अशा, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची, तुझ्या उसाला लागल कोल्हा, अशा काही लावण्या त्यांच्या फारच प्रसिद्ध आहेत. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, कस काय पाटील बर हाय का, जवळपास 60 वर्षांहून अधिक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर आपल्या गायकीनं अधिराज्य गाजवलेलं आहे. सुप्रसिद्ध अशा लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांनी वयाच्या 92 वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे. त्यांच्या गायकीतून त्यांच्या लावण्यांमधून त्या आपल्या सोबत राहतीलच. मात्र गेल्या काही काळापासून वृद्धापकाळामुळे असेल आणि आजारपणामुळे असेल त्या सार्वजनिक जीवनात आपल्या समोर आलेल्या नव्हत्या. सुप्रसिद्ध लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांची अनेक लावणी ज्या आहेत त्या आपण ऐकलेल्या आहेत आणि त्याच लावण्यांच्या माध्यमातून असेल, आपल्या गायकीच्या वेगळ्या बाजाच्या माध्यमातून असेल, त्या कायमच आपल्या सोबत राहतील. वयाच्या 92 वर्षी सुलोचना चव्हाण यांचं निधन झालंय. त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती.